उज्ज्वल या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष सन्माननीय अध्यक्षाची बातमी त्याचबरोबर या सोहळ्यानंतर होणाऱ्या कवी पौर्णिमेचे अध्यक्ष सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथागत भगवान बुद्धांचा ज्येष्ठ ग्रामीण कवी नागोराव डोंगरे सर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालवास उज्ज्वलबाई ढवळे या कवी पौर्णिमेसाठी या ठिकाणी उपस्थित असले नमामी अतिथी कवी नमामी संघं नमामी धन्यवाद शरदचंद्रजी हयातनगरकर आपण या मंचावर पूजनासाठी यायचं आहे त्याचबरोबर मारुती कदम चंद्रकांतजी चव्हाण भैयासाहेब गोरगुले पत्रकार चंद्रकांत भोळे आणि या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक हा तथागत भगवान बुद्धांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि या प्रकाशन सोहळ्याच्या प्रकाशन प्रकाशन संस्थेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आकाश प्रकाशनचे प्रकाशक पांडुरंगजी कोकुळवार सर सप्तरंगी साहित्य मंडळाचे महासचिव पांडुरंगजी कोकुळवार सर यांच्या हा शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या आदर्शाच्या प्रतिमांचं पूजन पुष्पपूजन ठिकाणी संपन्न होईल मी सरांना विनंती करतो की आपण अत्यंत सन्मानपूर्वक मंचावरती येऊन या पूजन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे आदरणीय आमच्या कंधार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ उपासक रामरावजी पवारसाहेब यांना सुद्धा विनंती आहे ढवळे परिवाराकडून हो हो कवी यांनी सुद्धा यायचे पशुपूजेसाठी कवी चंद्रकांतजी चव्हाण कादंबरीकार कंधार नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय हमीद उद्दीन सर यांनी सुद्धा यायचे आहे मंचकावर कवी त्यांना ढवळे परिवाराकडून विनंती करतो आदरणीय हमीद उद्दीन सर राहुल जुंदळे चंद्रकांत चव्हाण आमच्या राहुलजी जुंदळे आपण भगिनी आदरणीय कठारेताई रमाताई कठारे यांना सुद्धा विनंती आहे कृपया त्यांनी सुद्धा येऊन आपल्या आदर्शांना पुढे ठेवायचे आहेत असं त्यांना ढवळे परिवाराकडून विनंती आहे आदरणीय आमचे मित्र राजेश कांबळे साहेब पत्रकार यांनी सुद्धा पुष्प आहेत आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक आदरणीय सोम कांबळे सर यांना सुद्धा विनंती आहे कृपया त्यांनी सुद्धा यायचे आहे पुष्प वाहण्यासाठी अशी मी त्यांना ढवळे परिवाराकडून विनंती आहे आदरणीय पत्रकार आगबुटे सर यांना सुद्धा विनंती आहे ढवळे परिवाराकडून त्यांनी सुद्धा पुष्पपूजेसाठी यावं
अशी ढवळपिळवळ्या कडून विनंती आहे. उपस्थित सर्व बोध उपासक उपासिका सर्व बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि हां यानंतर ढवळ परिवारातील सर्व सर्व सदस्यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा पुष्पपूजा करून घ्यायची आहे. आदरणीय बापूरावजी ढवळ सर, आदरणीय भगवानरावजी ढवळ साहेब, बापूरावजी ढवळ साहेब यांनी सुद्धा यायचं आहे. ढवळ परिवारातील सर्व सदस्य उपासक उपासिका सर्वांनी सुद्धा यायचं आहे. आदरणीय शिवाजीरावजी ढवळ साहेब यांनी सुद्धा यायचं आहे कृष्णभूमीसाठी. आदरणीय संभाजीरावजी ढवळ साहेब, बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि कृपया पावसाला सुरुवात झाली आहे कृपया. उपस्थित सर्वांना नम्र विनंती आहे कृपया सर्वांनी आपापल्या तोंडी हात धुवायचे आहेत आणि तिरुशरणासह सर्वांनी आपापले दोन्ही हात धुवायचे आहेत. आपल्या धम्म संस्कृतीच्या नियमाप्रमाणे सर्वांनी आपापले दोन्ही हात धुवून पायातील वाहने डोकांफेटी बाजूला सारायचे आहेत आणि सामुदायिकरित्या तिरुशरणासह सर्वांनी पंचशील ग्रहण करायचे आहे. या ठिकाणी कालवळ सुजलबाई ढवळे, कालवळ सुजलबाई ढवळे आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे संतासनी दलाचे आमचे मेजर आदरणीय प्रकाशरावजी ढवळे साहेब हे आपल्या या अर्धांगीला पुष्पहार अर्पण करतात. चला ठेवा पुष्प ठेवा. हा